श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा विधिमंडळ गट, भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ गट आणि 16 अपक्ष आणि छोटे रजिस्टर्ड पक्षाचे आमदार असा एक मोठा गट हा सोबत आलेला आहे। अजून काही लोक येतात। या सगळ्यांचे पत्र आज आम्ही गव्हर्नरला दिले आहे। भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही आहोत, कुठल्या तरी मुख्यमंत्री पदाकरता आम्ही चालत काम करत नाही आहोत। ही तत्वांची लढाई आहे, ही हिंदुत्वाची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील। त्यामुळे आज 7:30 वाजता श्री एकनाथ शिंदे यांचा एकट्याचाच शपथविधी या ठिकाणी होईल। लवकरच पुढची कारवाई करून मग आम्ही एक्सपान्शन करू। या एक्सपान्शन मध्ये शिवसेनेचे शिंदे साहेबांसोबत असलेले अपक्षांमधले आणि भारतीय जनता पक्षाचे असे सगळे लोक या एक्सपान्शन मध्ये या मंत्रिमंडळात येतील। मी स्वतः बाहेर असेल पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे